मुंबईची कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून दिवस रात्र कर्तव्यावर असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय. घाटकोपर चिरागनगर पोलीस वसाहतीमध्ये असुविधांमुळे पोलिसांचे कुटुंबीय संताप व्यक्त करतात. अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय, तर काही इमारतींमध्ये लिफ्ट बंद असल्यानं वृद्धांचे हाल होत आहेत. त्यातच घरांना लागलेली गळती, नादुरुस्त झालेली अग्निसुरक्षा यंत्रणा यामुळे हे पोलीस कुटुंब संताप व्यक्त करतात. 8 मजली असलेल्या इमारतीच्या लिफ्ट बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि महिलांना तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आणि इथे आम्हाला कुठल्याच सुसोयी भेटत नाही आहेत. कचऱ्यावाला नाही आहे, पाण्यावाला नाही आहे. आणि लिफ्ट बंद पडली का एवढे हाल होतात आमचे आहेत. माझ्या मिस्टरांचं मध्ये ॲक्सिडेंट झालेलं, पायाला प्लॅस्टर होतं. 2 महिने लिफ्ट बंद होती, ते येऊन वरखाली करत होती. 24 तासांना बंदोबस्त करायचा आणि येऊन परत हे 5 माळे चढायचे. आणि त्यांच्या फॅमिलीसाठी काय सुविधा भेटत आहेत आज आम्हाला? दिवस रात्र आम्ही काही सण वार बघत नाहीत, आमचे मिस्टर किंवा काही बघत नाहीत. तुम्ही 24 तास बाहेर उभा टाकतात, तरी सुद्धा आमचे काय सुविधा आहेत? कमीत कमी त्यांच्या फॅमिलीची तरी सुविधा करा ना काहीतरी. सगळ्यांच्या बेडरूममध्ये आणि सगळ्यांच्या घरामध्ये अक्षरशः एवढं पाणी गळतं की तिथे बादली लावावी लागते, असं म्हणजे खूप गळतं. त्याची पण सोय केली पाहिजे आणि कलरचं पण काम केलं पाहिजे त्या लोकांनी.